नमस्कार, प्रतिबिंब यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. याद्वारेच आज आपण भेटतोय बारामती नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक, विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि बारामतीची सांस्कृतिक चळवळ वाढवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय किरणदादा गुजर यांना. दादा नमस्ते. नमस्ते. गेल्या अनेक दशकांपासून आपला पवार कुटुंबाचा स्नेह आहे, ऋणानुबंध आहेत आणि या प्रवासामध्ये अनेकदा आपल्याला पवार साहेबांना जवळून अनुभवता आले. तर अनुभवत असताना त्यांचे काही वेगवेगळे पैलू तुम्हाला भावले असतील, तर हे भावलेले पैलू आमच्या प्रेक्षकांना आपण शेअर करा, आम्हाला नक्की आवडेल. राजकारणी व्यक्तिमत्व म्हटलं की त्याच्यासोबत फक्त राजकारण, समाजकारण एवढ्याच गोष्टी चिटकवल्या जातात. वास्तविक पाहता बारामतीचा इतिहास आणि बारामतीचा सांस्कृतिक परंपरा बघितली तर ती फार मोठी आहे. कविवर्य मोरोपंत, श्रीधर स्वामी यांचा वारसा बारामतीला लाभला आहे आणि निश्चितचपणे आदरणीय पवारसाहेब आज मोरोपंतांच्या नंतर जवळजवळ बारामतीचं नाव संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं असताना यामध्ये अनेक पैलूवर बोलण्यापेक्षा मी फक्त त्यांचा सांस्कृतिक विषय हा या ठिकाणी नमूद करेल. आपण जर पाहिलं की बारामतीचं वर्णन करताना हे म्हटलं जातं की वाहे पापहरा करा झुळूझुळू काशी राशापदी श्री सिद्धेश्वर भव्य मंदिरी वसे श्री रामगावामध्ये सीमा रक्षत मारुती निवसते माळावरे देवीती मोरोपंत कविसभूषणजीचे ती धन्य बारामती. कारण मोरोपंतांची बारामती म्हणत असताना मोरोपंतांनी आपल्या रामरीतीमध्ये असं म्हटलं आहे, धातूत जसे हाटक नाटक वर सर्व सुप्रमाण धात. म्हणजे साहित्यात नाटक श्रेष्ठ आहे जसं धातू सोनं श्रेष्ठ आहे. हे म्हणण्याचं कारण का, तर आदरणीय पवारसाहेब यांनी ती परंपरा बारामतीमध्ये सांभाळली आहे, जोपासली आहे. पवारसाहेबांनी आपल्या कॉलेज जीवनामध्ये बारामतीमध्ये सर्वात प्रथम स्वतः नाटकात काम केलं. आचारात्र्यांच्या भ्रमाच्या भोपळामध्ये कल्याणची भूमिका साहेबांनी केली व मराठी रंगभूमीवरचं पदार्पण त्यावेळी साहेबांनी केलं. साहेबांचं याच्यामध्ये हे भूमिका नमूद करण्याचं कारण असे की साहेबांना राजकारणी म्हणून नव्हे तर एक साहित्यप्रेमी, कलावंत, नाट्यकलावंत व मराठी कला संस्कृतीला आपलंसं मानणारा नेता म्हणूनही ओळखलं जातं आणि जावावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर साहेबांचे मोठ्या प्रमाणावर सर्वच कलाक्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील लोकांचे अत्यंत दृढ असे संबंध सगळे आहेत आणि ते साहेबांच्या कृतीतून आपल्याला प्रत्यक्ष साकारताना दिसतात. जर साधारणपणे बारामतीच्या बाबतीत बघितलं तर आज नटराज नाट्यकला मंडळ मी संस्था गेली 40 वर्ष चालवतो. बारामतीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर पण मी गेली 40 वर्ष काम करतो आहे. ह्याच्यामध्ये जर काही किस्से आपण बघितले तर ते मुद्दाम सांगण्यासारखे की एखाद्या नेत्याचा जाणतापणा कसा असतो, नेते त्याच्यावर बारकाईने लक्ष कसं ठेवतात. साहेब 1988 मुख्यमंत्री झाले आणि मी जेव्हा भेटायला गेलो आणि सांगितलं साहेब मुख्यमंत्री फंडातून नटराजला स्पॉट ड्युमर आम्हाला घ्यायचं आहे, त्यासाठी मदत करा. साहेबांनी त्वरित त्यावेळेस 25,000 रुपये मदत दिली. परंतु मला नुसतं तेवढं थांबलं नाही तर मला विचारलं की स्पॉट ड्युमर कुणाकडून घेणार आणि साहेबांनी मुंबईमध्ये ते कुणाकडनं घ्यावेत याची नावं त्या एजन्सीची मला सांगितली. तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा ते आपल्याला कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे स्पॉट ड्युमर तो देईल. म्हणजे इतकी जाण असणारा नेता क्वचितच मी पाहिला. वास्तविक पाहता सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांनाही माहीत नसतं की कुठं कुठलं साहित्य त्या ठिकाणी मिळतं आहे. नटराज नाट्यकला मंडळाचा नाट्यप्रयोग हा दिल्लीच्या कल्चरल सेंट्रल हॉलमध्ये, मी त्यावेळेला दिल्लीला महोत्सव भरला होता आणि त्यावेळेचे सांस्कृतिक कार्य संचालन हिजीब यांनी त्याचा प्रयोग दिल्लीमध्ये अरेंज केला होता. नाटकाचा प्रयोग दिनू सासूबाई राधाबाई, माझी जवळजवळ 30 मुलांची टीम होती. नाटकाचा प्रयोग झाला, पवारसाहेब त्यावेळेस संरक्षण मंत्री होते आणि प्रयोग संपल्यानंतर सर्व मुलांना साहेबांनी स्वतःच्या घरी बांगल्यावर जेवण दिलं. तो बहुतेक त्यावेळेला मकर संक्रांतीचा दिवस होता आणि साहेबांनी विचारलं तुमचं दिल्ली पाहून झाली का, जाणार आहे का, तर सगळे म्हटले हो. तर साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही असं करा. साहेबांनी लगेच फोन लावला आणि स्वतः पुण्याला येणार होते तर पुण्याला साहेबांनी रेग्युलर प्लेन स्वतःचं कॅन्सल केलं आणि एक मोठं चार्टर प्लेन साहेबांनी मागवलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ह्या 28 लोकांची नावं पत्ते द्या आणि ह्यांना सगळ्यांना माझ्याबरोबर उद्या विमानातनं बरोबर घ्या. त्याप्रमाणे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या मंडळींना सगळ्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केला आणि सगळं आमचं हे नटराजचं वराड साहेबांबरोबर दिल्लीतून पुण्याला आलं आणि साहेबांनी विमानात बसल्यानंतर त्या ठिकाणी नटराजच्या मेंबरबरोबर दिनवी सासूबाई राधाबाई आणि त्यातली कोण कुठली पात्र करतं, बबन प्रभूची भूमिका कोण करतं, एवढ्या सखोलवार विषयावर चर्चा साहेबांनी नटराजच्या मेंबरशी केली. मी राजनाट्य स्पर्धेला
कालिलकरांचं नाटक सागरा प्रांतळ मिळाला या नाटकाची निर्मिती केली. त्या नाटकाला राजनाट्य स्पर्धेपर्यंत पारितोषिकं मिळाली. साहेबांच्या कानावर ज्यावेळी गोष्ट गेली तेव्हा साहेब म्हणले, अरे इतकं चांगलं नाटक केलं, अर्थात सावरकर हा साहेबांचा जिव्हाळ्याचा विषय. साहेब म्हणले, मला नाटक पाहायचं आहे. साहेबांनी बारामती दौऱ्यामध्ये नटराजवर आले, नाटकाचा प्रयोग पाहिला. नाटकाचा प्रयोग पाहत असताना सावरकरांच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर साहेब मी बऱ्याच वेळेला भावूक झालेले पाहिले. ने मजसे ने मातृभूमीला हे गाणं असू द्यात, किंवा सागरा प्रांतळमळला हे गाणं असू द्यात, किंवा जीवसुत्या असू द्यात, यावेळेला साहेबांच्या भावना ज्याला मूड म्हणतो आपण ते वेगवेगळे पाहायला मिळाले. जेव्हा सावरकर ह्या देह सोडून जातात त्यावेळेसा तो हा परमोच्च बिंदू त्या नाटकाचा होता, आणि तेव्हा साहेबांना मी सद्गतीत झालेलं पाहिलं. एखाद्या व्यक्तीवर साहेब त्याच्या तत्वापेक्षा एखाद्या व्यक्तीवर कसं प्रेम करतात आणि त्याला जवळून किती आपलंसं मानतात आणि त्यावेळेला साहेबांच्या मनातला कलाकार किती उचल खातो हे जर आपल्याला सागरा प्रांच्या निमित्ताने मला पाहायला मिळालं. राजकीय भूमिका वेगळी असली तरी एक नाही नाही, यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी असं म्हणतात की प्रत्येक राजकारण्यांनी उत्कृष्ट नट असलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या चेहऱ्यावर अभिनय केला पाहिजे. परंतु साहेबांच्या चेहऱ्यावर मला अभिनय कधी बघायला मिळाला नाही, तर जे काय ते उत्स्फूर्तपणे होतं, कारण साहेबांच्या मध्ये कलावंत लपलेलं आहे आणि कलावंत लपलेलं आहे म्हणून साहेबांच्या चेहऱ्यावर साहेबांना खोटा अभिनय करावा लागत नाही, तर ते चेहऱ्यातून हे होतं, समरस होतात. दोन नाट्य संमेलन बारामतीमध्ये झाली, 1995 आणि 2012. दोन्ही वेळेला पवारसाहेब तीन तीन दिवस बारामती नाट्य संमेलनात हजर अटेंड होते आणि साहेबांच्या स्पष्ट सूचना होत्या की उद्घाटनापासून समारोपापर्यंत नाट्य कलावंतांना बारामतीमध्ये कशाची उणीव भासता कामा नये. आपण बघितलं की त्यावेळेला 3 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक दोन्ही नाट्य संमेलनात एक एक जेवण पवारसाहेबांनी स्वतः दिलं. घरचं लग्न असल्याप्रमाणे साहेब काकी आणि संपूर्ण पवार फॅमिली कलाकारांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी थांबत होती आणि त्यातनं जेवणासाठी आपलेपणाने विचारपूस करत होती. म्हणजे असं हे खचितच पाहायला मिळतं. म्हणजे जर एकंदर आपण बघितलं की सांस्कृतिक विषयामध्ये की काय काय नेमकं हे आहे आणि साहेबांचं योगदान काय आहे, तर मला आज बघितलं बारामतीमध्ये गदिमांच्या नावाने सभागृह बारामतीमध्ये निघतं आहे. म्हणजे हे कुणालाही कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे याच्यातून साहेबांचं साहित्यिक कला संस्कृती या विषयाचं प्रेम दिसतं. साहेब नेहमी म्हणतात की एखादा समाज सुसंस्कृत झाला आहे असं आपण कधी समजतो, तर त्या समाजाची सांस्कृतिक उंची मोजली तर. नटराजच्या गेले 35 वर्ष चाललेल्या एकांकिका स्पर्धा व त्यानिमित्ताने महाराष्ट्राला मिळाले अनेक नवोदित कलावंत हा आमचा बारामतीचा ठेवाव आहे. आणि मोरोपंतांचा सांस्कृतिक बीज जे वृक्षारोप वाढीचं जे बीज लावलं त्याचा साहेबांनी वटवृक्ष केला आहे असं मात्र वावगं ठरणार नाही. धन्यवाद. धन्यवाद दादा. एक पवारसाहेबांचे अनेक पैलू आहेत. पवारसाहेब म्हणजे न उलगडणारं कोड आहे असं म्हटलं जातं. परंतु आज तुमच्या माध्यमातून पवारसाहेबांचा एक सांस्कृतिक असणारं त्यांचं बारामतीतलं योगदान तुमच्या निमित्तानं सगळ्यांना आज ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.